नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। टिटोळ्यातील गणेशवाडी परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित, महापालिकेला कर भरून देखील नागरिक उपेक्षित, डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा आंदोलनाचा इशारा। प्रभाग क्रमांक 10 गणेश मंदिर टिटवाळा येथे गणेशवाडी परिसर असून या ठिकाणी सुमारे 2000 अधिक नागरिक सुमारे 10 ते 15 वर्षापासून वास्तव्यास आहे। महापालिकेला वेळोवेळी मालमत्ता कर भरून देखील येथील नागरिकांना पिण्याचे पाणी, रहदारीसाठी रस्ता आणि रस्त्यावर पतदिव्यांची व्यवस्था नाही। मी गायकवाड साईची रहिवासी आहे, म्हणजे गणेशवाडीमध्ये, पण मी कमीत कमी 15 वर्ष झाले इथे राहिलेली आहे। पण इथे आम्हाला सध्या तरी सुखसुविधा कोणी केलेली नाही। दरवर्षी महानगरपालिकेचे निवडणुका होतात, परंतु निवडणुकीला मत मागायला आठवणी नाही येतात। पण आठवण झाली की आम्हाला मत मागून घेतात आणि बाकीचे काही आम्हाला सुविधा पूर्ण करतच नाहीत, आमच्या मागण्याही पूर्ण करत नाहीत। त्यामुळे आम्हाला याचा खूप राग आहे आणि आमच्या इथे आता परिस्थिती एवढी गंभीर आहे ना की आपसामध्ये सुद्धा तंटेवाद निर्माण झालेले आहेत। काय करणार तुम्ही सांगा आता? आम्ही तुम्ही आमच्यासाठी तुम्ही आम्हाला मत मागायला येता, मतदान झालं तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही दुर्लक्ष करता आमच्यावर, मग आमच्यावर असा अन्याय का करावा तुम्ही लोकांनी? कित्येक दिवस या ठिकाणी कचरा पडून असून कचरा उचलला जात नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे। कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तर गणेशवाडी पासून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी या ठिकाणी रस्ताच नसून चिखलातून वाट काढत येथील नागरिकांना सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर चालत जावे लागत आहे। यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया, आजारी रुग्ण यांचे जास्त हाल होत आहेत। माझं नाव मंगल प्रसाद विश्वकर्मा आहे आणि संभेश म्हणजे गेले 12 वर्षापासून आम्ही इकडं राहतो रे गुलत, आणि रस्त्याचा, पाण्याचा, लाईट रस्त्याचा हे लई मोठा प्रॉब्लेम आहे। त्याशिवाय आम्ही आमचं टॅक्स अनरिगल टॅक्स म्हणून मारतात आणि 1900 1400 एरियाला 1900 1900 रुपये मारतात। आम्ही कुठनं आणून ह्या रानात द्यायचं, कुठनं पैसे आणून द्यायचं ते त्याची काळजी घ्यावी काय? एवढं टॅक्स जर आला म्हणतात ते दुकान आहे, हे आहे, ते आहे, ठीक आहे, ते म्हणतात की अनरिगल आहे, पण अनरिगल होतं तर कशाला बांधायला दिलं? हे पण पाहिजे ना, तर ते त्यावेळेस तोडलं असतं तर आम्ही फसलो नसतो ना। येथील नागरिक यांच्या समस्या घेऊन आमच्याकडे आले असून येथील नागरिकांना पाणी, रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी असून या नागरिकांना या सुविधा लवकर न मिळाल्यास महापालिका मुख्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव संगीता वशिष्ठा यांनी दिला आहे। ये लोगों की प्रॉब्लम जब ये हमारे पास लेकर आई, मतलब मैं एक समाज सेविका हूँ, इन लोगों की प्रॉब्लम पे फिर जब मैं गणेशवाड़ी आई तो देखा ये 11-12 साल से जो लोग यहाँ पे रह रहे हैं तो महानगर पालिका का ये टैक्स भी भरते हैं, तो वो महानगर पालिका इनको वो सुविधाएं क्यों नहीं दे रही? यहाँ पे रोड नहीं, कितनी गंदगी और कचरे की, गटर की, लाइट भी नहीं है यहाँ पर, और यहाँ तक कि पीने का पानी भी नहीं। तो महानगर पालिका जल्द से जल्द आके इन लोगों की सुविधाओं को, मतलब इनको जल्द से अच्छी सुविधाएं दे, रोड बनाए, पानी दे, कचरे की प्रॉब्लम सॉल्व करे और ये रोड लाइट चालू करवाए। अगर ये सुविधा यहाँ जल्द से जल्द नहीं दिलाई गई तो मैं अपनी पार्टी की तरफ से यहाँ पर मोर्चा निकालूंगी कि जल्द से जल्द इनको वो सभी सुविधाएं दी जाएं जिसकी ये सब लोग हकदार हैं। दरम्यान याबाबत अप्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांना विचारले असता कचरा उचलणाऱ्या कामगारांच्या संपामुळे येथील कचरा उचलला गेला नसून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कचरा उचलण्याच्या सूचना केल्या आहेत, तर येथील रस्त्यांबाबत बांधकाम विभागाला कळविले असल्याचे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। दुर्गा, धन्यवाद।